बदनाम राणेंच्या कुबड्या कशाला घेता असा प्रश्न करून युती सरकारच्या त्रिवर्षपूर्तीला शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाईंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंच्या पुनरागमनामुळे सध्या कात्रीत सापडलेली सेना सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाही आहे सिंचन घोटाळ्याविरोधात भाजपनं आवाज उठवला पण आता चौकशी मात्र धीम्या गतीनं सुरू आहे असं सुभाष देसाईंनी म्हटलं आहे युती तात्विक मुद्द्यावर आहे जितका काळ जमेल तितका काळ सत्तेत राहू अन्यथा टाटा बाय बाय करू असंही देसाईंनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा पुन्हा सांगत आहे की हे सरकार स्थिर असून पाच वर्षाचा काळ पूर्ण करणार मग ह्या असल्या कोबड्या त्यांना कशा लाव्यात ह्या कुबड्या आहेत आणि ह्या कुबड्या म्हणजे बदनाम झालेल्या लोकांच्या आहेत हे असले आधार घेण्यापेक्षा जी आपलीच तुमची जी चाललेली दोस्ती आहे एक युती आहे आणि पाच वर्ष तीन वर्ष तर झालीच उरलेली दोन वर्षं ती जातील आणि ते भक्कमपणे सरकार काम करू शकते त्यामुळे योग्य दिशेने असताना पुन्हा त्याला फाटे फोडणं किंवा ज्यांच्या ज्यांची एकंदर कारकिर्द संशयास्पद आहे पूर्वीचा इतिहास हा डागाळलेला आहे अशा लोकांबरोबर त्यांनी जाऊ नये असं आमचं प्रामाणिक मत आहे मला मुख्यमंत्री कधीही असं म्हणाले नाहीत की तुमच्याकडून की तुमच्या पक्षाकडून या विकास कामाला अडथळा आलेला आहे माझ्या माहितीत तरी नाही आहे हां एक गोष्ट खरी आहे शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे माझाच पक्ष आहे आणि युतीत आहोत आम्ही म्हणून आमची सगळी धोरणं आम्ही आता गुंडाळून ठेवू अशातला भाग नाही जनतेच्या जे हिताचा असेल ते शिवसेना बोलते आणि बोलत राहणार मुंबईप्रमाणेच अनेक नगरपरिषदा नगरपालिका महापालिकाचं उत्पन्न सुरक्षित झालं त्यामुळे जनहिताचे जे प्रश्न असतील त्याच्यावर स शिवसेना स्वतंत्रपणे आपले विचार मांडते आणि आग्रही असते आम्ही विकासाच्या आड नाही